महात्मा गांधीजी यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 1 ऑक्टोबर रोजी 1 तास स्वच्छता श्रमदान अभियान राबवण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता अभियान राबवले. अशा शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालय परिसरात अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी याच अभियानात सहभागी होण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार श्रीकांत भारतीय, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्तालय परिसरात सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात पोलीस उपायुक्त विक्रम साळी, संदीप पाटील, ACP प्रशांत राजे, पूनम पाटील सह अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलीस आयुक्तालय परिसरात स्वच्छता अभियान तर पोलीस पब्लिक स्कूल परिसरात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, उपायुक्त संदीप पाटील सह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. काय सांगाल सर, आपण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आपण सुद्धा 1 तास श्रमदान आणि 1 तास आपण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? आज स्वच्छता अभियानमध्ये सर्व पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन्स कार्यालय आणि पोलीस मुख्यालय यामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. आमचे सर्व अधिकारी, अंमलदार आणि सर्व स्टाफ यांनी येऊन आपले आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ केलेला आहे आणि या निमित्ताने पोलीस मुख्यालयात वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आयोजन केला होता, ज्यामुळे पर्यावरणाचाही संदेश चांगला देण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात जे वृक्षारोपण केलं आहे, सर्व वृक्षांचं नुसतं वृक्षारोपण नसून वृक्षसंवर्धन हे सुद्धा त्याच्यातून करण्यात आलेलं आहे. आणि ह्या स्वच्छता अभियानानिमित्त सर्वांना जो संदेश देण्याचा प्रयत्न होता या माध्यमातून, तो आम्ही स्वच्छता अभियान सुरू केली आणि नेहमीच आपला परिसर स्वच्छ ठेवायचा.